संख्यांचे आणि अक्षरांचे आकृतिबंध मुलांनो तुमची दिवाळी कशी गेली बाई आम्ही दिवाळीला खूप मज्जा केली मुलांनो आज मी तुम्हा सगळ्यांना एक मजेशीर खेळ शिकवते मजेशीर खेळ हो विनी इथे ये मी काही टाळ्या वाजवीन आणि तुला माझ्या टाळ्यांचे आवाज नीट ऐकायचे आहेत मग त्या टाळ्यांची संख्या फळ्यावर लिहायची आहे ठीक आहे बाई। मी किती टाळ्या वाजवल्या तुम्ही पहिल्यांदा एक मग दोन मग एक दोन एक दोन टाळ्या वाजवल्या शाबास बिनी आता तू इथे येऊन माझ्या टाळ्यांची संख्या सांग ठीक आहे बाई मी किती टाळ्या वाजवल्या तुम्ही आधी एक मग तीन अशा एक तीन एक तीन टाळ्या वाजवल्या शा बास विनी बिनी आता तू हे सांग की तुला ह्या संख्यांमध्ये काय वैशिष्ट्य दिसत आहे इथे पहिल्या ओळीमध्ये एक आणि दोन ह्या संख्या परत परत आल्या आहेत दुसऱ्या ओळीतही एक आणि तीन ह्या संख्या परत परत आल्या आहेत अरे हो इथे तर संख्यांचा आकृतीबंध क्रम तयार झाला आहे बरोबर सांगितलं स्विनी मुलांनो आता फळ्यावर मी जे लिहित आहे ते लक्षपूर्वक पहा सांगा काय लिहिले आहे तुम्ही फळ्यावर इंग्रजी अक्षर लेटर ए आणि बी लिहून त्याची परत परत पुनरावृत्ती केली आहे अरे हो तेव्हा ह्या अक्षरांचा लेटर्सचा आकृतिबंध आहे शाब्बास बिनी बरं तर मुलांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संख्या नंबर्स आणि अक्षरं लेटर्सचा विशिष्ट क्रम ठेवून त्यांची परत परत पुनरावृत्ती करून आकृतिबंध बनवायला शिकूया विनी तुम्हाला या संख्यांमध्ये काही आकृतिबंध दिसतो आहे का एक तीन पाच सात नऊ या तर चढत्या क्रमाने असेंडिंग ऑर्डरने लिहिलेल्या संख्या आहेत तर आता सांग नऊ नंतर काय येईल नऊ नंतर दहा येईल नाही विनी जरा लक्षपूर्वक बघ या संख्यांमध्ये आकृतिबंध आहेत इथे एकामध्ये दोन मिळवले तर तीन होतील आणि हा आकृतीबंध असाच पुढे जातो हो तीन मध्ये दोन मिळवले की पाच पाच मध्ये दोन मिळवले की सात सात मध्ये दोन मिळवले की नऊ आणि नऊ मध्ये मिळवले की अकरा मिळतील हो तेव्हा इथे नऊ नंतर अकरा येईल शाबास तर मुलांना कुठल्याही संख्येमध्ये कुठलीही निश्चित संख्या परत परत मिळवून त्याची पुनरावृत्ती करून आकृतिबंध बनतो बाई आपण आकृती बद्दल आणखी जाणून घेऊया का ठीक आहे चला आता ह्या आकृतिबंध ओळखा ए बी बी सी सी डी डीई हम्म इथे दोन दोन अक्षरांचा लेटरचा आकृतीबंध आहे आणि प्रत्येक वेळी दोन अक्षरांमधील दुसरे अक्षर लेटर पहिले अक्षर लेटर बनवून आकृतीबंध पुढे नेता येतो खूप छानविनी आता अक्षरांच्या आकृतीबंधाने बनलेले हे कोडे सोडवा इंग्रजीतील ए बी सी डी या अक्षरांनी हा आकृतीबंध बनला आहे आणि हो हा आकृतीबंध तीन तीन अक्षरांनी बनला आहे तेव्हा ए बी सी डी ई e, एफ च्या नंतर जी एच आय अक्षर येतील आणि इथे पुढे जे के एल येतील शाब्बास बिनी मुलांना लक्षात ठेवा की कुठल्याही संख्यांची नंबर्सची आणि अक्षरांची म्हणजेच लेटर्सचा कुठलाही निश्चित क्रमाने ऑर्डर परत परत पुनरावृत्ती केल्याने संख्या नंबर्स आणि अक्षरांचा लेटर्सचा आकृतीबंध म्हणजेच पॅटर्न बनतो हो बाई मुलांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संख्या नंबर्स आणि अक्षर लेटर्स यांचा विशिष्ट क्रम ठेवून आकृतीबंध बनवायला शिकलो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही इतरही पद्धतींनी संख्या आणि अक्षरांचे आकृतिबंध शिकूया